शिंदखेडा येथे कान्होबाई मातेचा महोत्सव निमित्त तिथं शिंदखेडा येथे कान्होबाई मातेचा महोत्सव निमित्त तिरात कान्होबाई विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन. आपल्या सर्वांना अत्यंत आनंद वाटतोय की शिंदखेडा गावात कान्होबाई माता तिरात महोत्सव चालू झालेला आहे. सर्व भावी भक्तांना अत्यंत सर्वांनी उपस्थित राहावे. इथं कान्होबाई माताचे नारळ वगैरे पडणार आहे. भोजनचा कार्यक्रम भोजन बनवण्याचा कार्यक्रम 27 वार मंगळवार रोजी संध्याकाळी भोजन बनवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. व लग्न महोत्सव 28 दिनांक गुरुवार दिनांक 28 रोजी भगत माता मिरवणूक व लग्न मातेचं संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे. शिंदखेडा येथील दत्त मंदिरजवळ जनतासागर नगर येथे आजपासून कान्होबाई मातेच्या उत्सवानिमित्त तिरात कान्होबाई विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक धनराज कोळी यांनी केले. आजपासून उत्साहात सुरू झाली असून गवर्णी व भगतांने रासपूजणे गहू दळणे व गाणे म्हणणे 26 फेब्रुवारी रोजी कुदळ टाकणे पाणी आणणे घर शिंपडणे व दार बंद करणे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रत्न आणणे दार उघडणे भोजन बनविणे व गाणे म्हणणे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी गवर्णी आणणे कान्होबाई माता मिरवणूक मातेचा लग्न सोहळा भगतांच्या बैठक व महाप्रसादाचे आयोजन संध्याकाळी 7 वाजता तर दिनांक 29 फेब्रुवारीला शिंदखेडा शहरातून कान्होबाई माता मिरवणूक व विसर्जन असे कार्यक्रम होणार आहेत. आजपासून ज्या कान्होबाई धारकांना कान्होबाई व कण्हेर नारळ पर्णायचे असेल त्यांनी सदर सोहळ्यात ठेवण्याचे आवाहन आयोजक धनराज कोळी यांनी केले आहे. बऱ्याच वर्षात शिंदखेडा शहरात भव्य कान्होबाई माता विवाह सोहळा संपन्न होत असून जास्तीत जास्त भक्तभाविकांनी लाभ घ्यावा, उत्सवाची शोभा वाढवावी. सदर उत्सवात बंडिताई सुरत, गुरुवर्य मंडालेश्वर पार्वती नंदगिरी, निलुगुरु मानकरी चेतन भगत, भोळा विशाल भगत, आयोजक धनराज कोळी, मनीषाबाई कोळी, रोहिदास कोळी, भाईदास कोळी, दिलीप कोळी असून मानकरी भगत, भोळा भगत, गुरुवर्य गवर्णी, डांक्या मंडळी, भगत मंडळाचे सहकार्य लाभत आहे.